नमस्कार, मी ज्योती पुजारी। माझी जन्मतारीख आहे 18 फेब्रुवारी 1950, वय वर्ष 70। मी आपल्यासमोर मराठीतील सुप्रसिद्ध लेखिका दुर्गाबाई भागवत यांची पोरकी पोरे ही कथा सादर करणार आहे। यापुढे स्त्रीच्या तोंडी कुठलेही गुपित राहणार नाही। कधीही कोणावर न रागवणाऱ्या, कुठल्याही मोहाला बळी न पडणाऱ्या युधिष्ठिराच्या तोंडून बाहेर पडलेली ती पहिली आणि शेवटची शापवाणी आजही स्त्रियांचा पाठलाग करते आहे। कुंती मातेविषयी कर्णाच्या मनात अत्यंत प्रेम आहे, आदर आहे, पण आज कुंती मातेने जे सांगितलं त्यामुळे तो अस्वस्थ झालेला आहे। गांधारी धृतराष्ट्र या दोघांना कुंती माता सांभाळून वनात घेऊन जाते आहे। वनाच्या सीमेपर्यंत नगरवासी त्यांना सोडायला गेले आणि तिथून ते परत फिरले, पण पांडव मात्र त्यांना त्यांच्या वनस्थानापर्यंत सोडायला आजपर्यंत गेले। त्यांना वनस्थानी सोडून पांडव परत फिरले, त्यावेळी कुंती मातेने युधिष्ठिराला थांबवून घेतलं आणि ती म्हणाली की युधिष्ठिरा, मला तुझ्याशी जरा बोलायचं आहे। युधिष्ठिर थांबला, कुंती माता त्याच्याजवळ आली आणि म्हणाली, युधिष्ठिरा, माझं एक मागणं आहे, ऐकशील? युधिष्ठिर म्हणाला, माते, आजवर असं कधी झालं आहे का मी तुझं ऐकलं नाही? तू फक्त आज्ञा कर, निशंक मनाने आज्ञा कर। त्याने आज्ञा कर असं म्हटल्यानंतर सुद्धा कुंतीचं त्याच्याकडे लक्ष नाही। युद्ध सुरू झाल्यापासून ती मनाने काहीशी अलिप्त झाली आहे असं युधिष्ठिराला वाटतंय। युधिष्ठिराने असं म्हटल्यावर कुंतीने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली, युधिष्ठिरा, या युद्धामध्ये पतन पावलेल्या युद्धातल्या शूरवीरांचं आणि आपल्या पूर्वजांचं तू श्राद्ध करशील, त्यावेळी प्रथम तू कर्णाचं श्राद्ध कर, कारण कर्ण हा माझा ज्येष्ठ पुत्र आहे, तुमचा ज्येष्ठ बंधू आहे, आपल्या कुळात जन्मलेला आहे तो, तो सूतपुत्र नाही, तो सूर्यपुत्र आहे। कुंतीभोज राजाच्या घरी तो मला झालेला। ते ऐकल्यानंतर युधिष्ठिराने वरवर जरी कुठेही विचलित झाल्याचे दाखवले नाही तरीही त्याच्या मनामध्ये एक अस्वस्थता धरून राहिली। तसे तर पांडवांचे जन्मरहस्य काही वेगळे नाही, सगळ्यांना ते माहिती आहे। कर्णाच्या ऐवजी दुसऱ्या कुणाचे नाव जरी घेतले असते कुंती मातेने तरी त्याला नवल वाटले नसते, पण कर्ण, कर्णाच्या अंतकरणाच्या गाभ्यामध्ये एक आकर्षण असलं करणारं असं केंद्र आहे असं नेहमी युधिष्ठिराला वाटत आलेलं आहे आणि युधिष्ठिराबद्दल त्याच्या मनात नेहमी एक विरोधी असं आकर्षण राहिलेलं आहे। कर्ण अतिशय स्वाभिमानी, अतिशय तेजस्वी असा, त्या कर्णाबद्दल त्याच्या मनामध्ये त्याच्या पोरकेपणाची भावना भरून राहिली। पाचही पांडव वनातून हस्तिनापुरात परतले, राजप्रासादात आले। आज तो राजप्रासाद कसा ओकाबोका वाटतंय, कारण आज राजप्रासादामध्ये कोणीही ज्येष्ठ नाही। द्रौपदी तिचे पुत्र त्या युद्धामध्ये मारले गेले म्हणून शोक करते आहे आणि कृष्ण तिची समजूत घालत आहे। रात्री सगळी निजामीच झाली, कृष्ण तेवढा राजप्रासादाच्या अंगणात बसलेला। युधिष्ठिर त्याच्याजवळ गेला, म्हणाला, कृष्णा, अरे किती वेळ इथं असं बसून राहणार, निजायचं नाही का? कृष्ण म्हणाल, हो, निजायला तर जायचंच आहे, पण मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे। असं म्हटल्यावर द्रौपदी आणि सगळी आप्त त्याच्याभोवती जमा झाले, पाच पांडवही होते। कृष्णाने त्या सर्वांना बाहेर जायला सांगितलं, फक्त पाच पांडव आणि कृष्ण तेवढे तिथे राहिले। कृष्ण म्हणाला, आज तुम्हाला खूप पोरकं झाल्यासारखं वाटत असेल, आहे ना? आज खरा पोरकेपणा जाणवत असेल तुम्हाला। आणि युधिष्ठिरा, तुला तर खरंच खूप पोरकं वाटत असेल, अरे तू या सर्वांमध्ये थोरला ना, पण मला कळत नाही कोणती मातेवर तू एवढा रागवलास का आणि स्त्री जातीला शाप का दिलास। खरं तर तुझ्यापेक्षा जास्त पोरकेपण कोणती मातेच्या वाट्याला आलेलं आहे। कुंती माता आणि पोरकी, सहदेव म्हणाला, हो कुंती, जन्मापासून एक पोरकेपणच ना तिच्या वाट्याला आलेलं, कर्णासारखं। कर्णाचं आम्हाला माहिती होतं, युधिष्ठिर म्हणाला,
पण कोणती मातेचं? आणि तुला सगळं माहिती आहे असं वाटतं कृष्णा? अलबत्त मला सगळं माहिती आहे, कर्णाने मला सगळं सांगितलं, कुंती त्याला भेटायला गेली होती हेही सांगितलं, आणि कर्णाने पांडवांना येऊन भेटण्याचं त्यांच्याशी सख्य करण्याचं नाकारलं हेही सांगितलं. मी जेव्हा शिष्टाई करायला कौरवांकडे गेलो ती शिष्टाई विफल झाली. त्यानंतर कुंतीने मला जे सांगितलं तेच मी आता तुम्हाला सांगणार आहे. कुंती म्हणाली होती, कृष्णा मी एक यादवांच्या कुळात जन्माला आलेली, आणि तूही यादव, तेव्हा माझं दुःख तू चांगल्या प्रकारे जाणू शकतोस. कारण कृष्णा आपण दोघी एकाच कुळातले आहो, पण माझ्याच वाट्याला का रे दुःख आलीत? मी जर यादव कुळात जन्माला आले तर एखाद्या यादवाशीच माझा विवाह झाला असता तर मी कदाचित सुखात राहिले असते, सुखाचा संसार केला असता. पण कुंतीभोज राजाने मला माझ्या वडिलांकडे मागितलं आणि वडिलांनी एखादी वस्तू द्यावी तितक्या सहजपणे मला कुंतीभोज राजाला देऊन दिलं. ते पोरके पण मी नाही रे मिटवू शकत. कुंतीभोज राजाने माझ्यावर खूप प्रेम केलं, खूप जीवापाड जपलं मला. पण तुला सांगू कृष्णा, शेवटी खरे आई वडील ते खरे आई वडील. मुलांनी नेहमी आपल्या सख्या आई वडिलांजवळच असावं, कधीही कुणाच्या आश्रयाला जाऊ नये असं मला वाटतं. आणि ते जन्माचं पोरके पण माझ्या वाट्याला आलं रे कृष्णा. कुंती मातेने मला सांगितलं, सांग तिच्यापेक्षा जास्त पोरके पण तुमच्या वाट्याला आलं आहे का? हे ऐकल्यावर युधिष्ठिराला आपल्या बोलण्याचा अतिशय पश्चाताप झाला. आपण कुंती मातेवर किती रागवलो आणि अख्ख्या स्त्रीजातीला आपण शाप दिला. अतिशय बलाढ्य, बलशाली आणि धर्मनिष्ठ अशा त्या युधिष्ठिराच्या तोंडून बाहेर पडलेल्या त्या शापवाणीचा त्याला पश्चाताप झाला. पण आता काही उपयोग नव्हता, तोंडून शब्द निघून गेले होते आणि त्याच्या तोंडून बाहेर पडलेली ती शापवाणी विश्वसंचाराला निघून गेली होती. विश्वसंचाराला निघून गेली होती आणि जगातल्या सगळ्या स्त्रियांच्या ठिकाणी ती आता राहणार होती. धन्यवाद.